हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रियल फन विथ पीहू. मी पल्लवी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक रेसिपी ज्याचं नाव आहे कच्च्या खजुरांचा हलवा. चला तर मग सुरू करूयात. तर फ्रेंड्स, इथे मी कच्ची खजूर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि ते आपल्याला बारीक किसून घ्यायचे आहेत. ही जी कच्ची खजूर आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये खूप साऱ्या न्यूट्रियंट्स असतात, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतं, कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप कमी असतं. तसेच फॅट्सचं प्रमाण पण खूप कमी प्रमाणात असतं आणि हे चांगलं एनर्जी बूस्टर म्हणून काम करतं आणि ह्याचा ब्रेन आणि बोन्ससाठी पण खूप चांगल्या रीतीने फायदा होतो. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कच्ची खजूर मिळणं जरा थोडंसं अवघडच आहे, पण जर भेटलीच तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. खूप छान लागते आणि लहान मुलांना कच्ची खजूर जर तसेच खायला आवडत नसेल तर आपण या पद्धतीने त्यांच्या डाएटमध्ये कच्ची खजूर नक्कीच आणू शकता. मुलं ही रेसिपी नक्कीच खूप जास्त आवडीनं खातील. फक्त यासाठी थोडीशी मेहनत आणि वेळ लागणार आहे, पण हलवा करायचा म्हटल्यानंतर किसावं तर लागणारच. अशा प्रकारे खजूर किसून झाल्यानंतर एका कढईमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घालून तो कच्च्या खजुराचा जो किस आहे तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे आणि तो छान असा परतून घ्यायचा आहे. हा जो हलवा आहे तो आपल्याला मीडियम फ्लेमवरती बनवायचा आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचा आहे आणि हळूहळू तो किस जो आहे तो आपल्याला सॉफ्ट होताना दिसेल. या ठिकाणी मी आपल्या घरच्या दुधाची मलई घेतलेली आहे, ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे. किंवा या जागी तुम्ही जर तुम्हाला दुधाचा खवा मिळत असेल तर तो पण यूज करू शकता, पण मला खवा सध्या नाही भेटला तर मी मलई यूज करत आहे. ह्या मलाईमुळे जे एकदम हलव्याला क्रीमी टेक्स्चर येते ना ते खूप छान लागतं. या ठिकाणी आणखी अर्धा बाउल दूध आपण यामध्ये ऍड करणार आहोत आणि खजूरची जी मूळची टेस्ट असते ती स्वीटच असते, पण थोडासा जो तुरटपणा असतो तो जाण्यासाठी आपण इथे 2 चमचे साखर ऍड करणार आहोत. तर या ठिकाणी आपण टाकलेलं दूध आपल्याला आटू द्यायचं आहे आणि मंद आचेवरती हलवत राहायचं आहे. हळूहळू त्याला गोल्डन ब्राऊन कलर यायला चालू होईल म्हणजे आपला हलवा ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे. आणि त्याला छान फ्लेवर येण्यासाठी आपण 1-2 इलायची बारीक करून त्याच्यामध्ये टाकायची आहेत, कारण इलायचीच्या फ्लेवरमुळे हलवा खूप छान लागतो. त्याचबरोबर 1-2 चमचे आपल्याला ड्रायफ्रूट पावडर टाकायची आहे, त्यामुळे हलव्याला आणखी रिचनेस येईल.
आणि हलवा तयार झालेला आहे। या ठिकाणी मी हलव्यावरती बदाम किसून टाकलेले आहेत। तर असा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक असणारा कच्च्या खजुरांचा हलवा तयार झालेला आहे। आता बघूया पिहूला आवडतोय का ते। पिहूला तर हा हलवा खूप आवडला। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आजचा व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। टिल देन बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग।